दाजीपूरचं ओलं थडगं एक गाव. लेखक गिरीश देसाई. भाग तिसरा. सूर्य वर येऊ लागला. पठाराहून वारा वाहताना वेगळाच आवाज करत होता. 5-6 जण शांतपणे त्या मोटरसायकलच्या टायरच्या खुणांवरून चालत जाऊ लागले. मागे पुन्हा वळून त्या गावाकडे बघण्याची कुणाची हिंमत होत नव्हती. अजूनही त्या धक्क्यातून कुणीही सावरलेलं नव्हतं. एक अघोरी अघटित अनुभव सर्वांच्या मनपटलावर उमटलेला होता. कदाचित आयुष्यभरासाठी 15-20 मिनिटावर झाडी ओलांडल्यावर 15-20 उंबऱ्यांची वस्ती नजरेस पडली. घरं साधीच असली तरी टापटीप होती. आता 10-10:30 वाजलेले होते. उन्हाळ्याच्या झळा जाणवायला लागल्या होत्या. त्यातल्या त्यात एक मोठ्या घराच्या समोर मगाचीच मोटरसायकल स्टँडला लावलेली होती. त्याच घरातून मगाचा तरुण लगबगीने बाहेर आला. मोठ्या आपुलकीने या 5-6 जणांनी त्याला नमस्कार केला. त्यानेही मोठ्या आपुलकीने सर्वांना आपल्या घरात नेले. मध्येच म्हातारबुवा एका कोपऱ्यात मुटकुळे करून बसलेले होते. तिथल्या ओसरीवर 5-6 जण बसले. थोड्या वेळाने एक मध्यमवर्गीय गृहस्थ बाहेर आले. राम राम, हा माझा मुलगा सागर आणि म्या शिरपती. गृहस्थ बोलके वाटले. सागर म्हणजे तो तरुण मुलगा गाडीच्या किल्लीशी चाळा करत बाजूला बसला होता. मग एका मध्यम वयीन बाईने पदर ओढीत प्रवेश केला. पाण्याचा गडवा समोर ठेवला. पोरासनी चा ठेव, त्या गृहस्थांनी त्या बाईला सांगितले. सागरची आई. 5-6 जणांनाकडे वळून ते उद्गारले. रात्री आम्ही चुकलो होतो, तेव्हा कशी बशी रात्र काढून इथवर आलो. आमची गाडी ऐजी वडेच्या जवळ आहे, तिथवर सोडा, खूप उपकार होतील, रवी कळवळून म्हणाला. सागरनं कल्पना दिली. ते गृहस्थ श्रीपती उद्गारले. सोडू की तुम्हाला, काय बी काळजी करू नका. तुम्ही इथले म्हणून काही गोष्टी तुमच्या कानावर घालायच्या आहेत. महेशने प्रकरणाला वाचा फोडली. माहीत आहे काय विचारायचं आहे तुम्हाला. श्रीपतीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तुम्ही पाहिलं नाही, तुम्ही बी सारा ऐकावा असं आम्हाला बी वाटतं. तेवढ्यात गुळाचा चहा पुढ्यात आला. जोडीला 7-8 केळी. सर्वांना तो खूप आधार वाटला. काका सांगा ना काय घडतं इथं, श्यामलीने धीर करून विचारले. सांगतो. श्रीपतीनं सुपारीची 2 खांड तोंडात टाकली आणि बोलायला लागला. सागर, माझ्या परीस तूच चांगलं सांगशील बघ. सागर पुण्याला शिकायला असतो, लय हुशार आहे. उन्हाळ्याला इकडे आलाय, मामाकडे काम करून शिकत असतो. मुलाचं कौतुक करताना बापाच्या डोळ्यातील आनंद दिसून येत होता. शहरातील मुलांबरोबर आपल्या समोर गप्पा माराव्यात असं त्यांना वाटले. म्हणजे त्यांना सगळं सांगायचं, सागरने बापाला विचारले. हो अरे, कळू दे ना त्यांना इथं काय काय झालं. बापाने पोराला आज्ञेप्रमाणे परवानगी दिली आणि सागर 5-6 जणांच्या पुढेही येऊन बसला. काहीतरी रोमहर्षक ऐकायला मिळणार या कल्पनेने सर्वांनी कान टवकारले. चहा संपला होता. सागरने सारी सूत्रे हातात घेतली. सारे एकचित्त होऊन ऐकू लागले. सुमारे 60-65 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. भोगावती नदीवर धरण बांधून कोल्हापूर जिल्ह्यातील शेती, खास करून ऊस वाढवायची योजना तयार झाली. स्वातंत्र्य मिळाले होते, कोल्हापूर वाढू लागलं होतं, लोकांना पाणी हवं होतं. मग खूप साहेब लोक या भागातून फिरली. तेव्हा तर झाडी अजून दाट होती. काहींना वाटले जंगलाला धोका निर्माण होईल, तर काहींना वाटलं प्रगती होईल. हो ना करता करता योजना मंजूर झाली. सागरने ग्लासभर पाणी पिऊन घसा ओला केला. 4-2 कोंबड्या क्वॅक क्वॅक करत अंगणात बागडत होत्या. 60-70 उंबऱ्याचं किवळे गाव, भोगवती नदीच्या किनारी, सुपीक जमीन, मस्त हवा पाणी. लोक वेगवेगळी पिके घ्यायचे. गावात सगळी सुबत्ता. अशिक्षित अडाणी असले तरी सुसंस्कृत. बाहेरच्या जगाशी विशेष संबंध नाही. आपण भले आपले काम भले. गावात माऱ्या नाही की गुन्हे नाहीत. गावकऱ्यांनी बांधलेलं एक विठ्ठलाचं मंदिर म्हणजे सर्वांचं विसाव्याचं ठिकाण. दिवसभर कष्ट करून संध्याकाळी भजन कीर्तन केलं की सारा शीण निघून जायचं. सारं कसं दृष्ट लागल्यासारखं चाललं होतं. पण म्हणतात ना, सटवायची नजर गेली की होत्याचं नव्हतं होतं. गावात कधी नव्हे ते एक शिपाई आला. अण्णांना त्याने एक पत्र दिले. पत्र नव्हे ते सरकारचे फरमान होते. त्यानुसार 2 महिन्यात गाव खाली करायची नोटीस होती. राधानगरी धरणामुळे कवळे गाव पाण्याखाली जाणार होतं. त्या बदल्यात त्यांना पिपानी किंवा गगनबावड्याच्या बाजूला जमिनी देण्यात येणार होत्या. अण्णा म्हणजे गावचे अघोषित पुढारी, पाटील, सरपंच. त्यांच्या शब्दाला मान होता. मात्र ते पत्र शिपायाने वाचून दाखवतात ते मटकन खाली बसले. तत्काळ मंदिराच्या समोर मोठ्या पाराजवळ सर्व गावकऱ्यांना बोलावण्यात आलं.
बहुतेक माणसं शेताकडे गेली होती, तरी पण जमतील त्यांना तिकडे येण्यास सांगितलं. बाया बापडे, म्हातारी कोतारी, मुले बाळे सारी पारासमोर जमली होती. अण्णांनी सरकारचे फरमान त्यांना सांगितले, त्याबरोबर बाया बापडे टाहो फुडू लागल्या. त्यांना बघून पोरांनी रडायला सुरुवात केली. गावावर क्षणार्धात अवकाळा पसरली. अण्णा एवढे धीरोदात असूनही धोतराच्या सोग्याने डोळे पुसू लागले. शिपायालाही अश्रू अनावर झाले. तो बिचारा हुकुमाचा ताबेदार, अण्णांना नमस्कार करून तो बिचारा परत तालुक्याच्या गावी गेला. संध्याकाळी बापे माणसे शेतावरून आली, त्यातली निमित्र हमरी तुमरीवर आली. गावात कुणाला पाय ठेवू देणार नाही वगैरे कोल्हापुरी रांगडी भाषा वापरू लागली. आणि परंतु त्या ओरडण्यात काही दम नाही हे त्यांनाही माहीत होतं. सरकारबरोबर लढण्याची कुणाची हिंमत होती? त्यातला पोकळपणा जाणवल्यावर तेही हातबुद्ध झाले. रात्री गावावर शोकळा पसरली. त्या रात्री एक इचूल पेटली नाही. कित्येक दिवस असेच राहिले. धरण आता आकाराला येऊ लागले. जून महिन्याच्या पावसाला सुरुवात होऊन जुलैमध्ये जोरदार पाऊस पडत असतो. शिवाय आजूबाजूच्या दाट जंगलामुळे ओढे, नाले, नदी भरून भरून वाहत असतात. जुलैच्या आत गाव खाली करायची मुदत होती. तेव्हा धरण पूर्ण होऊन त्यातील पाणीसाठा वाढवण्यास सुरुवात होणार होती. गाव तेव्हा पूर्णपणे पाणलोट क्षेत्रात येऊन बुडणार होते. शेतजमिनी, घरं, देवळं, झाडं, विहिरी, फळबागा सारं काही पाण्याखाली जाणार होतं. आणि तेही कायमचं. गावाला तसं शेकडो वर्षाचा इतिहास होता. कोकणात जाताना स्वतः शिवाजी महाराज इथे मुक्काम करीत असत. लांबच्या गुहेत जुने शिलालेख होते. नाणे घाटासारखा इथून व्यापार चालायचा. हा सर्व इतिहास पाण्याखाली जाणार होता. कित्येक पिढ्यांची घरेदारे, शेत जमिनी काळाच्या उदरात गडप होणार होती. हा विचार प्रत्येक गावाला गावकऱ्याला असह्य होत होता. आता पावसाळ्यातला सुरुवात झाली. धरणाचे बांधकाम पूर्ण झाले होते. सारेजण धरण भरण्याची वाट बघत होते. मात्र गावकऱ्यांच्या मनात वेगळेच विचार चालले होते. अण्णांनी रात्री सर्व सगळ्यांना पाराभूती जमायला सांगितले. सारे जमले. अण्णांनी आपला विचार मांडला. विचार सुन्न करणारा, भीतीदायक होता. सारेजण हा बघले. परंतु अण्णा असे सांगतात म्हणजे त्यात तथ्य असणारच असा विचार गावकऱ्यांनी केला. फक्त मनाची तयारी होती. ते फरमान निघाल्यापासून प्रत्येक गावकरी खिन्न व दुःखी अवस्थेतूनच जात होता. अण्णाचे विचार तसे अनेकांच्या मनात येऊनही गेले होते. आज अण्णांनी त्याला वाचा फोडली होती. बरोबर 10 दिवसांनी एकादशी होती, आषाढी एकादशी. त्या दिवशी तो कार्यक्रम करायचे ठरले. अगदी पांडुरंगाच्या चरणी. त्यापेक्षा अजून कुठले भाग्य हवे होते? पुढचे 7-8 दिवस कुणी कुणाशी विशेष बोलत नव्हते. सर्वांचे डोळे मात्र डबडबलेले होते. फरमानाला अजून बाकी 1 महिना होता. दिवसाचे गणित तासावर आले. गावातले एकमेव लिहिता येऊ वाचता येऊ शकणारा महादू याला अण्णांनी बोलवलं. 12-13 वर्षाचा महादू पहिल्यापासूनच इतर मुलांपेक्षा वेगळा होता. आपण लिहावे, वाचावे, शिकावे असे त्याला वाटवले. चोरून मारून त्याने वाचणे व लिहिणे शिकून घेतले होते. आज त्याच्या ज्ञानाचा फायदा करून घ्यायचे अण्णांनी ठरवले. विठ्ठलाच्या देवळात सारे गावकरी जमले. जागा कमी पडली तर पायरीवरच. काही जण समोरच्या पारावर बसले. मृदंग टाळ एकतारी घेऊन भजन गाणारी पुढे बसलेली होती. पांडुरंगाला हार घालण्यात आलेले होते. उदबत्तीचा धूर पसरला होता. अण्णांनी सर्वसमक्त महादूला एक पत्र लिहिण्यास सांगितले. ते लिहिताना त्यांचा घसा दाटून येत होता. एक एक शब्द जुळून महादू लिहित होता. त्याचा बाप मोठ्या मायेनं पोराकडे बघत होता. सुमारे 1/2 पाऊण तास पत्र लिहिण्यात गेली. मग अण्णांनी सभोवताली नजर फिरवली. सर्वत्र शांतता पसरली. पत्र बंद करून एका पिशवीत ठेवून अण्णांनी महादूला दिले. त्याला निक्षून सांगितले की शेलाप वस्तीच्या पुढच्या पुढे मोठा रस्ता लागेल. तिथून मिळेल तसे तालुक्याच्या गावाला जाऊन पोलीस पाटलाकडे ही चिठ्ठी द्यायची आणि पोस्ट किंवा पोस्टाच्या लाल डब्यात टाकायची. महादू अण्णाच्या पाया पडला. सर्वांनी त्याला आशीर्वाद दिले. त्या संध्याकाळी महादू सुरचात निघाला. चिठ्ठी भिजू नये म्हणून त्यांना अण्णांनी डबी दिली होती. पावसाला सुरुवात झाली. महादू गाठ माथ्यावर आला. आता पावसाने जोर पकडला. महादू वस्तीवर पोहोचला. पुढचं दिसत नव्हतं. दूरच्या पाहुण्याच्या दारावर थाप मारली. पाहुण्याने त्याला आत घेतला. पाऊस कुसळू लागला. इकडे किवळे गावावर त्या पर्जन्यवृष्टीने अधिकच जोर पकडला होता. गावकरी नामस्मरणात तल्लीन झाले होते. एक एक भजन जोर पकडू लागले. भजने संपली, आरत्या सुरू झाल्या. कुणीही जागेवरून हालायचे नाव घेत नव्हते. बायांनी भाकर तुकडा बरोबर आणला होता. मुलांना तो भरवल्यावरती गबगार ऐकत बसली होती. कदाचित त्यांनाही जाणवले असेल की काय चालले आहे. पाण्याचा जोर वाढत होता. डोंगरावरून चारी दिशेने पाण्याचा ओघ वाढतच होता. तसा देवळात भजन कीर्तनाचा आवेगही वाढला होता. पूर्वी असा पाऊस पडला असेल पण या पाण्याला भोगावती नदी सामावून घेऊन पुढे पाठवायची. आता मात्र परिस्थिती वेगळी होती. भोगावतीला मर्यादा आल्या होत्या. नवीन भरभक्कम धरणाने पाणी आडले होते. पाण्याची उंची वाढत चालली होती. नदीचे पाणी गावात घुसायला वेळ लागला नाही. शेतजमिनी जसं काय भाताची खाचरं झाली.
हळूहळू पाण्याने अक्राळ विक्राळ रूप धारण केले. इकडे देवळात जयघोष चालू होता. पाणी गावात घुसले. पाण्याने घराचे उंबरे गिळंकूत केले. जनावरे हांबरू लागली. पिढीजात घरं ढासळू लागली. गोठे केव्हाच कोसळले. पाणी मंदिराच्या पायरीला थडकले. साऱ्यांनी डोळे मिटले. कुणी घालायला तयार नव्हते. साऱ्यांनी मनाची तयारी केली होती. मुले किंचाळू लागली. बायाबापांनी त्यांना घट्ट धरून ठेवले. एका समर्पित इतिहासाच्या एका अध्यायाला सुरुवात झालेली होती. पर्जन्य राजाला हे भगवत नव्हते म्हणून की काय तो अखंडित बसून सारे काही पटकन संपवण्याच्या मनस्थितीत असावा. पाणी मंदिराला लागले. कमरेला त्याने स्पर्श केला. लोकांनी टाळ डोक्यावर वाजवायला सुरुवात केली. पाण्यातून काही वेळ बुडबुडे आले. थोड्या वेळाने तेही बंद झाले. आता फक्त पर्जन्याचा आवाज. मंदिर शांत झाले. पाण्याने मंदिराचा कब्जा घेतला होता. हा हा म्हणता मंदिरातला कळस गावातली सर्वात उंच जागा पाण्याखाली गेली. एक गाव जगाच्या नकाशावरून कायमची पुसली गेली. पहाटे पावसाचा जोर कमी झाला. महादू उठून जाऊ लागला. घरात त्या मोठ्या माणसांनी समजावायचा प्रयत्न केला. रस्ता नावाला देखील उरला नव्हता. महादूने गावाकडे जाण्याचे ठरवले. त्याला आमच्या चुलत्याने बरोबर येण्याचे ठरवले. वस्तीपासून निघाले. झाडी संपली. माळ रानवून पुढे गेली की उतारावरून खालच्या अंगाला गेलं की गाव. माळ रान संपल्यावर पुढचं दृश्य महादू थबकला. समोर मोठा जलाशय होता. त्यांचं गाव त्यात गडप झालेलं होतं. त्याला काय बोला सुचना. त्यानेही मोठा टाहव फोडला. चुलत्याने त्याला पोटाशी धरले. त्याला समजले काय समजायचे ते. महादू कोसळला. पुढचे कित्येक दिवस फक्त तो रडत होता. जेव्हा जेव्हा दुष्काळ पडतो, उन्हाळा कडक असतो, पाऊस कमी झालेला असतो, तेव्हा साधारण 8 ते 10 वर्षातून हमखास एकदा तरी राधानगरीच्या धरणाचे पाणी खूप कमी होते. जेव्हा धरण आटतं, पाण्याचा फुगवटा नाहीसा होऊन किवळे गाव जणू धरणातून वर येतं. ढासळलेलं असलं तरी त्याच्या खाणाखुणा पूर्ण नाहीशा झाल्या नाही. कुणाकुणाला तो अनुभव येतो जो तुम्हाला काल रात्री आला. मात्र मनाने सज्जन असल्याने त्या गावकऱ्यांच्या अतृप्त आत्म्यांनी कधी कुणाला त्रास दिला नाही. आजोबांना कडक उन्हाळ्याच्या दिवसात दुष्काळी काळात गाव धरणातून वर आल्याची जाणीव होते. मग त्या काळात शून्यपणे गप्प होतात. कुणाशी बोलत नाही, खात पित नाही. आम्ही समजून घेतो. ते त्या माळरानाच्या पुढच्या झाडापाशी उभे राहून एकटं गावाकडे पाहत राहतात. पाचही जणांनी वळून मागे बघितले. आजोबांच्या डोळ्यातून खळखळा पाणी वाहत होते. समजत नव्हते की ते पाणी ते दुःख कशाचे होते की वेळेवर चिठ्ठी तालुक्याला पोचली असती तर गाव वाचले असते. या पश्चातापाचे की शासनाच्या आघोरी निर्णयाचे की गाव जगाच्या नकाशावरून कायमचे पुसले गेले असावे. त्यांनी ते कधीच बोलून दाखवले नाही. बहुधा ते त्यांच्याबरोबरच विरून जाईल. रवीला डबल सीट घेऊन सागर गाडीकडे गेला. बाकीचे 4 ही गाडी येण्याची वाट बघत बसले. ओसरीवर कोपऱ्यात महादू आजोबा एका टोकाला तर दुसऱ्या टोकाला श्रीपती बसला होता. देवघरात मिनमिन त्या दिवासमोर डबीने धरणात बुडालेल्या गावाचा इतिहास घट्टपणे दाबून ठेवला होता. धरणं बनतात, देश सुजलाम सुफलाम होतो, शहरांना पाणी मिळतं. मात्र त्यामागे बऱ्याच इतिहासाचे गावाचे योगदान असते. टाव पोडणारे एखादे किवळे गावी असते. आणि असे कित्येक महादू तोंड दाबून अश्रू पुसत असतात. थँक्यू. गोष्ट आवडली असल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.